पनवेल महापालिका हद्दीमध्ये मंगळवारी 2 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे। यामध्ये कळंबोली एलआयजी कॉलनी येथील 39 वर्षीय एक व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय। ही व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे। सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। तर नवीन पनवेल सेक्टर 6 येथील 51 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे। ही व्यक्ती आर्मी रिटायर्ड आहे। सदर व्यक्तीला पॅनेसिया हॉस्पिटल नवीन पनवेल येथे गेल्यामुळे संक्रमण झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। त्यामुळे महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा 32 वर पोहोचलाय। तसेच आज 3 कोरोना बाधित रुग्ण हे बरे झालेत। यामध्ये तळोजा येथील 27 वर्षीय व्यक्तीची अंतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ती व्यक्ती पूर्णपणे बरी झालेली असून त्यांना आज रोजी घरी सोडण्यात आले। तसेच कळंबोलीतील 68 वर्षाची एक महिला आज पूर्णपणे बरी होऊन त्यांना आज रोजी घरी सोडण्यात आले। आणि खारघर येथील 36 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली होती। सदर व्यक्तीची कोविड-19 ची अंतिम चाचणी निगेटिव्ह आलेली असून ती व्यक्ती पूर्णपणे बरी होऊन त्यांनाही आज रोजी घरी सोडण्यात आला आहे। त्यामुळे महापालिका हद्दीमध्ये 24 कोरोना बाधित रुग्ण हे बरे झाले आहेत। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।